नमस्कार, मी आसावरी कुलकर्णी संभाजी बबन गायके यांची एक कथा सादर करते आहे, धग। होळीच्या संदर्भाभोवती गुंफलेली ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री आहे। धग। रात्री धडधडा पेटलेली होळी आज सकाळी एकदम क्लांत होऊन पहुडलेली होती। भोवती राखेचा ढिगारा, नाही म्हणायला एक मोठा ओणका मात्र अजूनही धगधगत होता। कोणीतरी मागावून होळीत घातलेला। 200-300 गोवऱ्या तर सुरुवातीच्या तासाभरातच स्वाहा झालेल्या होत्या। पुरणपोळीचे नैवेद्य, जळालेल्या नारळाचे अर्धे भाग, उदबत्त्या आणि महिलांनी होळीभोवती फेरी मारताना ओतलेल्या पाण्याच्या खुणा मात्र अजूनही दिसत होत्या। शालनबाईंनी डोक्यावर कसा बसा पेलत पाण्याने भरलेला एक हांडा आणला आणि होळीच्या निखाऱ्यांवर ठेवला तापवायला। होळीच्या निखाऱ्यांवर तापवलेल्या पाण्यानं लेकरांना न्हाऊ घातलेलं, होळीची राख अंगाला चोळून न्हाऊ घातलेलं चांगलं असतं असं गावातल्या जुन्या लोकांसारखंच शालनबाईंनाही वाटायचं। गावातल्या देवीच्या देवळासमोरच्या मोठ्या प्रांगणात दरवर्षी होळी दहनाचा कार्यक्रम व्हायचा। शालनबाईंचं घर काही फार दूर नव्हतं देवळापासून, पण त्या मात्र गेल्या काही वर्षांपासून होळीच्या कार्यक्रमाला यायचं टाळत असत। होळीतल्या गोवऱ्या गावातल्या स्पोरांनी शालनबाईंच्याच अंगणातल्या कलवडातून चोरलेल्या असत हे शालनबाईंना माहिती असायचं, पण त्या तसं कधी पोरांना जाणव द्यायच्या नाहीत। कलवड म्हणजे गोवऱ्या एकावर एक छान गोलाकारात रचून त्यावर पुन्हा शेणाचा गिलावा केलेला असतो। गावांमध्ये असे होळीसाठी लोकांच्या गोवऱ्या मागून आणण्याचा आणि नाहीच दिल्या तर चोरून आणण्याचा उपक्रम चालतोच। एकदा तर गोवऱ्यांच्या राखणीसाठी गोवऱ्यांच्याच कलवडाशेजारी बाज टाकून झोपलेल्या आणि बेशुद्ध झाल्यासारखं झोपण्याची सवय असलेल्या एकाला पोरांनी बाजेसह उचलून आणून होळी शेजारीच बाज ठेवल्याचा उद्योगही झालेला आहे। होळीची धग लागल्यावर त्या पठ्ठ्याला जाग आली तेव्हा त्याची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी। शालनबाई दिवसभर जमेल तेव्हा गावातल्या गुरांमागे हिंडून पाट्या दोन पाट्या शेण गोळा करायच्या आणि आपल्या मागील दारी गोवऱ्या थापायच्या। वाळलेल्या गोवऱ्या चारा ठाण्यात लागेल त्याला विकायच्या आणि घरच्या चुलीत घालायला तर गोवऱ्या लागायच्याच। शालनबाईंचे यजमान आता थकलेले असल्यानं घरीच असत। एक मुलगा आणि त्याची बायको अशी आणखी दोन मोठी माणसं होती शालनबाईंच्या घरात। मुलाला अजून मुलबाळ झालेलं नव्हतं, मात्र शालनबाईंच्या लेकीच्या दोन मुली शालनबाईंनी कायमच्या आणल्या होत्या सांभाळायला। या दोघींमधली थोरली आता 6 वर्षाची झाली होती आणि बोलू लागली होती। दाटी तिच्या पाठचीच 5 वर्षांची होती। जावयाला म्हणजेच पर्यायानं आपल्या लेकीला दोन मुलींचं करावं लागणार ही चिंता आपल्या मुलाचं लग्न ठरवताना शालनबाईंना सुनेकडच्या मंडळींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली होती। त्यावर शालनबाई म्हणाल्या होत्या, माझ्या लेकीच्या आठवणी आहेत त्या पोरी, शिक्षण पूर्ण होईस्तोवर लग्न होऊन त्यांच्या सासरी जाईस्तोवर यांची जबाबदारी माझी, तोवर मी मरणारही नाही, गरज पडली तर माझ्या वाटणीचं शेत वेकीन या पोरींसाठी, असेल मंजूर तरच सुपारी फोडा नाहीतर राहिलं। होळीतली अजूनही तशी गरम असलेली दोन मोठी राख शालनबाईंनी सोबत घेतली। छोट्या पिशवीत ती भरल्यानंतर होळीतलं पाणी तापलं तशी हातातल्या कापडाची चुंबळ केली, डोक्यावर मधोमध ठेवली आणि हंडा डोक्यावर घेतला। अनवाणी पायांनी त्या घराकडे निघाल्या। होळीजवळ पायात पायताण कसं घालून जाणार म्हणून त्यांनी वाहना घरीच ठेवल्या होत्या। वैशू ऐशू हो, चला गं आंघोळीला, पाणी आणले होळीवरून। शालनबाईंनी आपल्या नातींना हाक मारली। वैशू म्हणजे वैशाली आणि ऐशू म्हणजे ऐश्वर्या। या पोरींना आपली आजी होळीनंतर अशी छान आंघोळ घालते हे माहिती होतं, पण अंगाला राख लावताना मात्र ती राख काहीशी खरखरीत लागे हे मात्र त्यांना आवडत नसे। त्यात शालनबाईंचे तळहात शेतातल्या कामामुळे गोवऱ्या थापून थापून अगदी खडबडीत झालेले होते, पण या शहाण्या पोरी हे सगळं चालवून घ्यायच्या। त्यांना तरी कोण होतं शालनबाईंशिवाय? शालनबाईंनी या पोरींची आई वारल्यानंतर त्यांना तिच्या सासरच्यांशी भांडून आपल्याकडं कायमचं आणलं होतं।
अर्थात त्या लोकांनाही हे सोयीचंच गेलं. त्यांच्या लेकाचं दुसरं लग्न होण्यात नाहीतरी या पोरी अडथळाच झाल्या असत्या. आजी ए, पाणी खूप गरम आहे ग, जरा विसण घाल ना. थोरल्या वैशूच्या बोलण्यानं शालनबाई भानावर आल्या. त्यांनी लगबगीनं दोन पळशा थंड पाणी गंगाळात ओतलं, मुलींच्या अंगाला होळीतली राख लावली आणि त्यांचं अंग छान साबण लावून सोळून दिलं. मुलींना या स्पर्शाची आता सवय लागून गेली होती. आंघोळीतून उडणाऱ्या पाण्यानं शालनबाईंचं अंग आणि चेहराही भिजून गेला होता बराचसा. आजी, आपण होळी बघायला का ग नाही जात? वैशूनं तोंडावरचं पाणी हातानं बाजूला करत शालनबाईंना विचारलं. यावेळी गंगाळातलं पाणी तांब्यानं घेण्यासाठी शालनबाई खाली वाकल्या होत्या. त्या काही क्षण तशाच खाली वाकून थांबल्या. त्याच क्षणात त्यांच्या डोळ्यातले अश्रू गंगाळातल्या गरम पाण्यात टपकन पडले. चेहऱ्यावर उडालेल्या पाण्यामुळे ते मात्र मुलींना दिसले नाहीत. हे अश्रू तसंही कोणाला याआधी दिसलेच नव्हते. आसवांची गंगा मनात उगम पाहून डोळ्यांच्या काठांशीच अंतर्धान पावली होती. अगो, मला जाळाची भीती वाटते मोठ्या. तुझी आई होती ना, तेव्हा मी तिला घेऊन जायचे हो होळी बघायला. पण लग्न होऊन ती सासरे गेली आणि माझंही होळी पाहणं थांबलं, शालनबाईंनी वैशूला समजावणीच्या सुरात सांगितलं. पण आईच्या जाण्याचा आणि होळीचा काय संबंध आहे हे काही त्या लेकराच्या ध्यानात आलं नाही. पण मग सकाळी राख का आणतेस गो होळीतली? तिने विचारलंच पुढे. राग झाल्यावर सगळं संपून जातं पोरी, असं म्हणून शालनबाई पदरानं डोळे पुसत घरात गेल्या. शालनबाईंनी आपली एकुलती एक लेक मोठ्या घरात दिली होती. लेक श्रीमंता घरी द्यावी आणि गरीबाघरची सोन करून आणावी या विचारानं त्यांनी आर्थिक जळ सोसून अगदी मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं होतं. लेकीचं पहिलं बाळणपण माहेरी म्हणून तोही खर्च उचलला. मुलगी झाली म्हणून श्रीमंत मंडळी नाराज झाली. दुसऱ्या खेपेलाही निसर्गानं कन्यारत्नच पदरात घातलं आणि सगळं बिनसलं. तिसऱ्या खेपेला तर चोरून लपून तपासणी करून घेतली होती. मुलगी, तिसऱ्याही वेळेस मुलगीच होणार तर. सासू, नवरा, दीर, नणंदा, जावा तिला हातही न लावता मारत राहिले शब्दांनी. मुलींना जिथे जन्म घेतला त्या घराची दारं बंद होतात. ते अंगण फक्त दोन चार दिवसांसाठी जवळ करतं. लेकीनं शालनबाईंना काहीही कळवलं नाही. तशी ती कधीच काही सांगत नसे. एके दिवशी दुपारी उशिरा निरोप आला. शालनबाई आणि गावातले 10-12 जण धावत पळत पोचले. पोर पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती म्हणे, पाय घसरून पडली. कमी पाण्याची विहीर, तिच्या डोळ्यातल्या पाण्यानं काठोकाठ भरून गेली असणार. शालनबाई पोचेपर्यंत त्यांनी सर्व सोपस्कार पार पाडले होते. फक्त लेकीचं तोंड आईला बघता यावं म्हणून माणसं खुळमली होती. शालनताई पोचल्यावर फार थांबावं लागणार नाही अशीही तजवीज झालेली होती. शालनताईंच्या आसवांनी घाईघाईत आणलेली ओली लाकडं आणखी फार ओली होणार नव्हती. त्यांनी गोवऱ्यांच्या साथीनं लवकर अग्निरूप धारण करण्यात वेळ दवडला नाही. तो भडका मात्र शालनताईंनी उरात जपून ठेवला. पदरात निखारा बांधून घ्यावा ना, अगदी तसा. त्यानंतर मात्र शालनताई कधीच कोणाच्या मैताला स्मशानात गेल्या नाहीत आणि होळीलाही. पण या दोन्ही मुलींना मात्र कुठल्याही मुलापेक्षा मोठं करण्याच्या जिद्दीची ठिणगी शालनबाईंनी मनातून कधीच घेतली दिली नाही. धन्यवाद.